हॅलो गाईज, वेलकम टू द न्यू व्हिडिओ. आज खूप दिवसांनी व्हिडिओ घेऊन येतो आहे, खूप वाट पाहायला लावली त्याबद्दल क्षमस्व. सो आत्ता आम्ही आहोत हडपसरमध्ये पुण्यात, आणि आम्ही चाललो आहे अक्कलकोटला. प्रवास तसा लांबचा आहे, पण पुणे सोलापूर रोडची कंडिशन चांगली आहे, त्याच्यामुळे स्पीड मेंटेन राहू शकतो. हा ट्रॅव्हल ब्लॉग नाही आहे, नेहमीसारखाच डॅश कॅम व्हिडिओ आहे, त्यामुळे लगेच स्किप करून पुढे जाऊ नका. मी म्हटलं नुसत्याच गावाच्या पाठ्या टाकण्यापेक्षा बोलावं जरा. लेकांनो, सगळेजण व्हिडिओ बघता, जरा व्हिडिओला लाईक करा. नुसतंच व्हिडिओ बघून पुढे जाता, तुमचं लाईक आलं म्हणजे मग मला माझ्या कामाची पावती मिळते. आणि चॅनललाही सबस्क्राईब करा, फ्री येते. तुम्ही जर लॅपटॉप किंवा पी सीवर व्हिडिओ बघत असाल तर या व्हिडिओच्या खालीच सबस्क्राईबचं बटन आहे, ते प्रेस करा. आणि जर मोबाईलवर बघत असाल तर व्हिडिओच्या खाली उजव्या हाताला सबस्क्राईबचं बटन आहे, ते प्रेस केलं की मग सबस्क्राईब्ड असं दिसेल, याचा अर्थ तुम्ही या फॅमिलीत ॲड झालात. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे चॅनल ग्रो होतो आहे आणि होणार आहे. अजून नवीन नवीन ठिकाणचे व्हिडिओज घेऊन यायला मलाही उत्साह येतो. म्हणजे मग जरा हा व्हिडिओ एन्जॉय करा, मी आहे इथेच. सोलापूरला जाण्यासाठी पुण्यातून बाहेर पडलं की अवघ्या 16 ते 17 किलोमीटरवर हा पहिला टोल नाका येतो, लोणी काळभोरपाशीचा कवडी पथ टोल नाका. हा बंद होऊन बरीच वर्षे झाली, पण अजून इन्फ्रास्ट्रक्चर ह्यांनी काही उतरवलेलं नाही. हे आहे, हे असंच आहे.
हा आला पुढचा टोल प्लाझा, कसुर्डी टोल प्लाझा. हा यवतपाशी आहे. हा हे टोल प्लाझा बंद होऊन तरी एक 3-4 वर्ष झालीच असतील, पण ह्याचंही इन्फ्रास्ट्रक्चर काही उतरवलं नाही आहे, त्यामुळे इथे कधी कधी ट्रॅफिक जामही होतं.
आता आम्ही पोचलो आहे पाटसपाशी, पाटस टोल नाक्यापाशी. तिथून हा डावीकडे जो रस्ता जातो आहे तो दौंडला जातो आणि सरळ जातो सोलापूर. ऑफकोर्स पोलिसांनी धरलं आहे आम्हाला, धरलं आहे म्हणजे थांबवलं आहे कागदपत्र बघण्यासाठी. ठीक आहे, मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही बाकीचे व्हिडिओज बघू शकता. थँक्यू.